कित्येक शतकांच्या अंधारमय रात्रीतून स्वराज्याची पहाट दाखवणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे असंख्य सरदार आणि मावळे यांनी जर कोणाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले असेल तर ते म्हणजे आपले गडकिल्ले किंवा गडकोट होय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा योग्य तो वापर करून शिवरायांनी आपल्याला स्वाभिमानयुक्त असे स्वराज्य निर्माण करून दिले. यामध्ये पुण्याजवळील 12 मावळातील सर्व किल्ल्यांचा त्यांना फारच उपयोग झाला. त्यातीलच प्रमुख एक किल्ला म्हणजे तोरणा उर्फ प्रचंडगड. स्वराज्याचे तोरण ज्या किल्ल्यावर बांधले गेले तो किल्ला म्हणजे तोरणा उर्फ प्रचंडगड होय. तर आज आपण तोरणा भाग 1 मध्ये पाहूयात तोरणा उर्फ प्रचंडगड या किल्ल्याची माहिती. पुणे शहरापासून सुमारे 50 ते 55 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तोरणा उर्फ प्रचंडगड किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. त्यातीलच एक मार्ग म्हणजे डोंजातून पाबेघाट मार्गे आपण गडाच्या पायथ्याचे वेल्ला हे गाव गाठू शकतो आणि दुसरा मार्ग म्हणजे पुणे सातारा हायवेवरील नसरापूर फाट्यावरून आत जाऊन आपण वेल्ल्याला जाऊ शकतो. वेल्ह्यातून गडावर जायला रस्ता असून थोड्या अंतरापर्यंत आपले वाहन तेथे जाऊ शकते. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत स्वराज्याचे तोरण जिथे बांधले त्या तोरणा किल्ल्यावर, तोरणा उर्फ प्रचंडगड, जिथे मराठी पाऊल पहिल्यांदा पडले किंवा मराठी पाऊल पुढे जाण्याची जिथून सुरुवात झाली त्या किल्ल्याची भ्रमंती आज आपण आपल्या मराठमोळा चॅनल मायबाप सह्याद्रीमध्ये पाहणार आहोत. वाहन लावल्यापासून ते गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत आपल्याला 1 ते 1.5 तासाची खडी चढाई करावी लागते जेथे आपला दम निघतो, परंतु आजूबाजूला असणाऱ्या निसर्गामुळे आपल्याला ते जाणवत नाही. तर सरते शेवटी 1 ते 1.5 तासाची खडी चढाई, म्हणजे खडी म्हणजे सरळ सोट चढाई पण एक निसर्गाच्या सान्निध्यात असणारी म्हणून जास्त त्रास न देणारी अशी चढाई करून आपण गडाच्या पहिल्या बिनी दरवाजावर आलेलो आहोत. आता बिनी म्हणजे काय? तर संस्कृतमध्ये बिनी म्हणजे पहिला. तर ह्या बिनी दरवाजावर आपण आल्यावर ही गडाची अशी बेचकीत बसवलेली रचना आणि सरळ सोट उभा असणारा कडा, आत्ता हल्ली ह्या पायऱ्या झालेल्या आहेत, पूर्वी फार अवघड होतं, येताना फार मजा. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांच्या आणि या सह्याद्रीच्या बळावर आपल्या सगळ्यांना एक स्वाभिमानयुक्त आणि एक अभिमान वाटावं असं जीवन द्यायचा जो प्रयत्न केला त्याची सुरुवात ज्या किल्ला जिंकून झाली किंवा जो किल्ला जिंकून झाली असं आपण म्हणूयात त्या किल्ल्याची सुरुवात म्हणजेच तोरणा उर्फ प्रचंडगड. तर तो तोरणा किल्ला ज्यावेळेस महाराज जिंकायला आले असतील त्यावेळेस महाराजांनी त्या तोरणा किल्ल्याचा जो पहिला दरवाजा जिंकला असेल तो म्हणजे हा बिनी दरवाजा. तर ह्या दरवाज्याला किती अलौकिक महत्त्व आहे हे आज आपण जाणलं. तर निश्चितपणे या दरवाज्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व इतिहासात आहे आणि आपण सगळे या दरवाज्यावर नतमस्तक होऊन आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊयात. हा बिनी दरवाजा आपण व्यवस्थितपणे न्याहाळून पुढे गडाच्या प्रमुख आणि भव्य असणाऱ्या कोठी दरवाजाकडे प्रस्थान ठेवायचे. Thank you.
तर गडाचा पहिला प्रवेशद्वार बिनी दरवाजा तो ओलांडल्यानंतर आपण गडाच्या या गोमुखी बांधणीच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ येतो. येथे काही वर्षापूर्वीच हे आत्ता बसवलेलं लाकडाचं दरवाजा बसवलेला आहे. त्यानुसार इथे पर्यटकांना संध्याकाळी 5 नंतर येण्यास परमिशन नाही. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवा की रात्री 5 पर्यंतच यायचं असेल तर पुरातत्व विभागाकडून आपल्याला त्याची परमिशन घेऊनच इथे किंवा परवानगी घेऊनच इथे यावे लागते. हा दरवाजा जर आपण पाहिला तर आपल्याला या दरवाजात एक रायगडाचा जो प्रमुख महादरवाजा आहे त्याची छबी इथे दिसते. नव्यानेच बसवलेले लाकडी दरवाजे आणि आजूबाजूच्या परिसरात असणारी स्वच्छता पाहून येथे सगळ्यांना चांगलेच वाटते. कोठी दरवाजा व्यवस्थितपणे पाहून झाल्यावर त्याच्याच डावीकडे आपण वळसा मारून आत गेल्यावर गडाची प्रमुख अधिष्ठाता देवी आई तोरणजाई मंदिराजवळ आपण पोहोचतो. आता आपण गडाची अधिष्ठाता देवी आई तोरणजाई देवीच्या मंदिरासमोर आहोत. तर तोरणजाई मंदिराची आख्यायिका किंवा आपण म्हणूया त्या काळात घडलेला इतिहास हा सगळ्यांना सांगायची गरज नाही, कारण की सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस आपले विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्य मुहूर्तमेढीसाठी या तोरणा किल्ल्याकडे आले, म्हणजे तोरणा हा पहिला किल्ला होता जो स्वराज्यात छत्रपती शिवरायांनी सामील केला, तर त्यावेळेस या तोरणजाई मंदिराच्या इथे आपल्याला साफसफाई करत असणारे असे 22 हंडे जे मोहरांनी भरलेले होते ते इथे सापडले आणि त्यावरूनच आपल्याला या किल्ल्याची आणि तसेच राजगडाची बांधणी करायला महाराजांना मदत झाली. तर या तोरणजाई मंदिराचे किंवा देवीचे आपण मनोभावे दर्शन घ्यायचे आणि आपल्या छत्रपती शिवरायांना एक अभिवादन करून नतमस्तक व्हायचे. आलेल्या मार्गाने पुन्हा आपण यातून चालत राहिल्यावर प्रमुख पथमार्गावर आपण पोहोचतो. समोरच आपल्या नजरेस खोकड टाके व त्याच्या डावीकडे एक छप्परवाजा इमारत दिसते. गडावर हल्लीच बांधलेल्या पर्यटकांच्या राहण्यासाठीच्या निवासस्थानापैकीच हे एक निवासस्थान होय. तर गडाच्या इतर विभागांची आणि संपूर्ण इतिहासाची माहिती घेऊयात आपण आपल्या पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला हा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये लिहायला देखील विसरू नका. चला तर मग भेटूयात लवकरच रोहिडा भाग 2 मध्ये. धन्यवाद.